आबा माझं म्हणणं काय आहे ते एकदा ऐकून घ्या। मला मान्य आहे दरवर्षी आपल्याकडे मातीचीच मूर्ती असते, पण यंदा आपल्याकडे 100व्या वर्षानिमित्त पूजा आहे, म्हणूनच आपल्या चांदेकरांच्या लौकिकाला साजेशी ही मूर्ती आहे। माती ऐवजी सोनं चांदी हिरे वापरून घडवली। हे दागिने बघा, हा हिऱ्यांचा हार, ही पंचरत्नांची नथ, हे सगळे दागिने रत्नासाठी आहेत। आणि हे सगळे दागिने जेव्हा आपण देवी आईच्या मूर्तीवर चढू तेव्हा तिचं तेज एका वेगळ्याच उंचीवर जाईल। हवं तर हे सगळे दागिने एकदा देवी आईच्या मूर्तीवर चढवतो, म्हणजे तुम्हाला अंदाज आहे। थांब अगं, पुढे जाऊ नको। पण आबा, अरे गेली 5 वर्ष तू हा सोहळा स्वतः जिकली ना करतोय, तू करणार म्हणजे उत्तमच करणार असा विश्वास इथून होता। पण तू माझा आणि समजा भाविकांचा विश्वासघात केला। प्रश्न आपल्या उद्योगाच्या जाहिरातीचा किंवा लौकिकाचा नाहीये, प्रश्न 100 वर्ष मानानं जपलेल्या त्या परंपरेचा आहे। आणि तू आपली परंपराच मोडून पाडायला निघाला। नाही आबा, मी आपली परंपरा कधीच मोडणार नाही। मी फक्त या सगळ्याकडे एका वेगळ्या आधुनिक दृष्टिकोनातून बघत होतो। देवी आईची मूर्ती मातीचीच असते, त्यामुळे आपलं त्या मातीशी नातं घट्ट होत। पंचगंगेचं पाणी, त्या पात्रातली माती, कोल्हापूरच्या प्रत्येक स्त्रीचं वैभव असणारी लाखेची ठुशी, कोल्हापुरी साज, टपोऱ्या मोत्याची नथ, तिरकली लुगडं, हे समद जेव्हा त्या मूर्तीच्या ठाईस असत ना, तेव्हा प्रत्येकाच्या मनातली देवी आई प्रगट होते। इथे तर फक्त सोनं चांदी आणि हिऱ्याचाच लखलखाट आहे। पण बाबा, उद्या सकाळी मुहूर्त आहे, आपल्याला हवी तशी मूर्ती बनवायची झाली तरी ते आता कसं शक्य आहे ते मला काय बी माहित नाही। पण एक मात्र नक्की, पूजा होईल तर पारंपरिक मूर्तीची। पण बाबा, बघ आता अद्वैतनं जबाबदारी घेतली आहे ना, मग त्यो बगल काय करायचं। आबासाहेबांचं म्हणणं अगदी योग्य आहे, पण ऐन वेळेला अशी मूर्ती उभी राहणं जवळजवळ अशक्य आहे। हा, पण संपूर्ण कोल्हापुरात एकच दुकान आहे जिथे आपल्याला हवी तशी मूर्ती मिळू शकते। कोणतं? जगदंबा भांडार, जगदंबा भांडार, जगदंबा भांडार।